हरिओम श्रीराम अंबज्ञ, माझं नाव डॉक्टर अजितसिंह शिंदे, माझं केंद्र आहे गोळेश्वर उपासना केंद्र. आणि मी बापूंकडे जो आलो तो ॲक्च्युली मी येणं चुकीचं आहे. बापूंनी मला त्यांच्याकडे कसं आणलं हे मी तुम्हाला आज सांगू इच्छितो. माझं BMS झालं, त्यानंतर MDE झालं, MD डॉक्टर झाल्यानंतर काहीच कमी नव्हतं, सगळं आनंदात मस्त मजेत चाललं होतं. आणि माझे वडील प्राध्यापक होते, आणि ज्यावेळेला सगळी सुखं असतात त्यावेळेला बघा भगवंताचं ध्यान होतं न होतं माहीत नाही मला, पण बऱ्याचपैकी मी आनंदात असायचो आणि माझ्या गोष्टी सगळ्या मस्त चाललेल्या होत्या. आणि अचानक काय झालं, माझ्या वडिलांना विस्मरणाचा त्रास सुरू झाला, त्या गोष्टी हळूहळू विसरायला लागले वडील. आणि मग तिथून मग एक वेगळं वळण आयुष्याला मिळालं. मग मी वडिलांना वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये नेत होतो, त्यांच्यावरती ॲलोपॅथिक आयुर्वेदिक सगळेच उपचार चालले होते. माझं बेसिकली आयुर्वेदामध्ये MD आहे, आणि काय निदान आहे हेच कळत नव्हतं, त्यांना हळूहळू त्रास वाढत होता. आणि वैद्यकीय उपचार तर सगळे चालूच होते, पण काही निदान लागत नव्हतं आणि त्रास वाढत निघाला होता. एवढा चांगला माणूस जो प्राध्यापक आहे, आणि अचानक हे सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. मग एखादा पेशंट आणि आपण स्वतः डॉक्टर आहे घरात पेशंट, आणि तो बरा होत नाही आहे, मग हळूहळू निगेटिव्हिटी यायला लागली. मग त्यानंतर वैद्यकीय उपचार सुरू असताना आणखीन बाकी उपचार सुरू झाले, जसे लोक देवाचं करतात हे करतात. माझा त्या सगळ्या गोष्टींवरती मुळातच विश्वास नव्हता, आणि घरामध्ये ते सगळं सुरू झालं. मी माझंही वैद्यकीय उपचार सगळे थांबल्यामुळे त्या गोष्टींकडे मी दुर्लक्ष करायला लागलो की ठीक आहे करताय तर करू द्यात. आणि हे सगळं सुरू होतं. आणि एके दिवशी काय झालं की आईला माझे आमचे एक रिलेटिव्ह आहेत, त्यांनी बापूंबद्दल सांगितलं. सांगितल्यानंतर आईच्या मनात मग तेच की वडिलांसाठी ती काही करायला तयार होती. आणि मग ती बापूंकडे जाण्यासाठी मला नेहमी म्हणायची की अरे अजित, असं असे बापू म्हणून एक आहेत आणि त्यांच्याकडे आपण जाऊया का, उपासनेला जाऊया का. मी म्हणायचो आई असं नसतं ग, कारण की ह्या सगळ्यामध्ये अशा वेळेला ज्यावेळेला माणसाकडे काय कुठलेच उपचार नसतात त्यावेळेला अनेक लोक त्याचा गैरफायदा घेऊन बऱ्याचशा वेगळ्या मार्गांनी लुबडण्याचा प्रयत्न करतात. मी आईला तेच समजत होतो की अरे असं माणसात कधी देव असतो का, आणि तू का असं करतेस. आणि मी तिच्यावर नंतर नंतर चिडायला लागलो. आणि बऱ्याच वेळेला मग तीही काय करायची की उपासनेला जायचं आहे म्हणून दर शनिवारी प्रयत्न करायची, पण ती उपासनेला पोहोचतच नव्हती. ती उपासनेला म्हणून घरातून निघायची आणि कुठेतरी भविष्य बघायला जा किंवा आणखीन काही वेगळ्या गोष्टी कर, कुठल्या ज्योतिषाकडे जा, असं असं सगळा तो प्रकार सुरू होता. मग कोणी त्रिपिंडी श्राद्ध सांगितलं म्हणून ते हरिहरेश्वरला जाऊन आम्ही केलं की वडिलांना असा त्रास आहे तसा त्रास आहे, आणि ते सगळं सुरू होतं. तो प्रवास अतिशय विचित्र असा प्रवास होता. आणि हे सगळं घडत असताना आमच्या कॉलनीमध्ये राजेसिंह म्हणून एक बापूंचे भक्त आहेत, तेही मला वारंवार बापूंबद्दल सांगायचे. पण नंतर नंतर असं व्हायला लागलं की ते दिसले की मी माझ्या गाडीची काच बंद करायचो का, तर बघा आता हा माणूस परत बापूंचं मला सांगेल, एवढं मी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत होतो. पण बापूच्या मनात काहीतरी वेगळंच होतं, त्याला ह्या चिडीच्या पायाला बांधून मला आणायचंच होतं. आणि माझं त्या गोष्टींकडे हळूहळू हळू दुर्लक्ष, वडिलांचा त्रास वाढतच होता, त्यांचं विस्मरण सुरू होतं. पण ह्या सगळ्या ह्याच्यात एक गोष्ट होती की पप्पा जेव्हा बडबड करायचे किंवा हे करायचे तर त्यावेळेला आम्ही त्यांना रामनामाच्या वह्या लिहायला द्यायचो, आणि वडील त्या वह्या लिहित बसायचे. सो मग त्यांनी त्या वेडेपणाच्या ह्याच्यात किंवा विस्मरणाच्या ह्याच्यात 98 वह्या रामनामाच्या लिहिल्या होत्या. आणि त्यांचा तो वेगळा प्रवास, माझा असा प्रवास बापूंकडे सुरू होता. आणि हे सगळं घडत असताना अचानक एके दिवशी काय झालं की मी पुण्याला गेलो होतो आणि आई उपासनेपर्यंत पोहोचत नव्हती. बघा ह्या सगळ्यामध्ये आहे ना, म्हणजे एकदम वेगळ्या पद्धतीने सगळ्या गोष्टी बापू घडून आणत होता. आई उपासनेला जायची इच्छा असताना पोहोचत नव्हती, मला त्या गोष्टीकडे जायचं नव्हतं, वडील काही कळत नसून रामनामाची वही लिहित होते, आणि हे सगळं असंच सुरू होतं. मग मी एके दिवशी पुण्याला गेलो. पुण्याला गेल्यानंतर त्या दिवशी बरोबर शनिवार होता, आणि ती संधी साधून आमच्या आईने काय केलं की वडिलांना घेऊन ती उपासनेला गेली. ती सुरुवातीला वारुंजी म्हणून एक गाव आहे, तिकडे उपासना केंद्र होतं, तर त्या उपासना केंद्रामध्ये पप्पांना घेऊन गेली. आणि बघा बापू कसा असतो, त्याची वेळ काळ आणि गती कधीच चुकत नाही, ह्याचं जिवंत उदाहरण म्हणजे माझा हा अनुभव. तर मी पुण्यावरून येत असताना एका ठिकाणी काय झालं, साधारणतः 6-6:30 वेळ असेल, मी गाडी स्लो ट्रॅकवरून घेत होतो, माझ्यासमोर एक कंटेनर होता आणि पुढे फ्लायओवर होता. मग मी काय केलं की आता हा कंटेनर आपल्याला त्रास देईल फ्लायओवर ओव्हरटेक करताना, सो मी गाडीचं स्पीड वाढवलं आणि फास्ट ट्रॅकवरती आलो. त्यावेळेला मागून एक होंडा सिटी पण गाडी येत होती, आणि तरीही मी ते स्पीड वाढवलं. वाढवल्यानंतर जसं मी त्या कंटेनरला ओव्हरटेक करतो आहे
तोपर्यंत त्या कंटेनरच्या पुढून दोन कुत्री भांडणं करत फास्ट्रॅकवरती माझ्या गाडीसमोर आली. आणि माझं त्यावेळेला गाडीचं स्पीड 100 आसपास होतं, कारण की मला मागून एक जोराची गाडी येणार होती आणि कंटेनर फ्लायओवरच्या आधी मला ओव्हरटेक करायचा होता. आता ह्या अशा परिस्थितीमध्ये माझ्याकडे ऑप्शन तसा काहीच नव्हता. म्हणजे जर मी ते सगळे चित्र बघितलं असतं तर बघा बापू कसा आहे. बापूंनी काय केलं तर त्या दिवशी आई उपासनेला गेली, त्याच वेळेला 6:30 ती उपासना संपली आणि आईचा तिकडून फोन आला मला की माझी उपासना संपली तू कुठे आहेस म्हणून. आणि माझा फोन आहे ना गाडीच्या डॅशबोर्डमध्ये खाली होता आणि बरोबर माझं लक्ष विचलित झालं आणि मी तो फोन उचलला. उचलल्यामुळे काय झालं, माझं लक्ष जे विचलित झालं ना ते कुत्रे जे होते ना ते भांडणं करत तसेच निघून गेले आणि माझी गाडी आहे या स्पीडनी व्यवस्थित पुढे आली. पण जर माझं लक्ष रस्त्यावरती असतं त्यावेळेला तर एकतर गाडीचा मी ब्रेक मारला असता त्या केसमध्ये मागून येणारी गाडी त्या गाडीवरती चढली असते, किंवा उजवीकडे वळवलं असतं तर उजवीकडे कंटेनर होता, कंटेनर खाली गाडी गेली असती, डावीकडे वळवलं असतं तर डिवायडर होता. म्हणजे त्या परिस्थितीत एनी केसमध्ये ॲक्सिडेंट हा होणारच होता आणि पुढं सगळा अंधार होता. तो अंधार बापूंनी कसा घालवला, तर त्याच दिवशी आईला उपासनेला बापूंनी बोलून घेतलं, त्याच वेळेला बुद्धिस्फुरणदाता असल्यासारखं त्यानं तिला फोन करायला सांगितला. तो फोन मला आला आणि माझं लक्ष विचलित झालं आणि मी सुखरूप त्या गोष्टीतून तिथून बाहेर पडलो. बट स्टील मला माहीत नव्हतं की अपघाती चरण पाही त्यासी रक्षी संकटी हे त्याचं वचन त्यानं मी त्याच्याकडे त्यावेळेला नसताना देखील पूर्ण केलं होतं. स्टील मला माहीत नाही हे बापूंनी केलं आहे, मी तसाच माझ्या प्रवासात मी पुढे चालत होतो. पुढे मग वडिलांचं सगळ्या गोष्टी सुरूच होत्या. त्यानंतर हळूहळू वेगवेगळे अनुभव यायला लागले. एक अनुभव असा आला की वडील जे रामनामाची वही लिहित होते ती वही लिहित असताना ते एवढे लिहायचे आणि एवढे त्यात गुंग झाले होते की त्यांना कळत नव्हतं. ते नंतर त्यांची सही विसरले आणि सहीच्या जागी रामनामच लिहायला लागले. आणि रामनाम लिहायचे, बेडशीटवरती रामनाम लिहायचे, कुठेही जागा मिळेल तिकडे रामनाम लिहायचे. आणि एके दिवशी काय झालं, मी क्लिनिकला गेलो असताना घरून फोन आला की अजित लवकर घरी ये, पप्पांचा अंगठा वाकडा झाला आहे म्हणून. आणि मी पेशंट वगैरे तसेच सोडले आणि पटकन धावत घरी आलो बघतोय तर काय, तर पप्पांचं हे जे बोट आहे ना हे डिसलोकेट झालं होतं, कम्प्लीट असं अडकलं होतं. आणि अडकलं होतं म्हटल्यानंतर मग ओरडत होते, त्यांना मुळातच काही समजत नव्हतं, विस्मरणाचा तो सगळा प्रकार, आणि ओरडत होते जोरात. आणि मलाही कळेना की अशा परिस्थितीत करायचं काय. मग मी थोडासा प्रयत्न केला पण नाही, ते पूर्ण अडकलं होतं अंगठा. मग मी म्हटलं आता ह्यांना ऑर्थोपेडिककडे घेऊन गेलं पाहिजे. मग पटकन गाडी काढायला गेलो, गाडी काढली आणि वडिलांना न्यायला आलो. वडील दारात आले आणि म्हणे थांब माझी वही राहिली आहे. बघा विस्मरण असलेला माणूस तो दारात येतो म्हणतो काय तर माझी वही राहिली आहे आणि जातो परत वही घेतो, तो पण खटकन अंगठा निघतो, त्या वहीला हात लागता. म्हणजे त्या बापूचं इतकं लक्ष होतं बारकाईने या सगळ्या गोष्टींकडे की आपण विचार पण करू शकत नाही. तिथून परत तो अनुभव तसाच 2-3 आला, 2-3 डिसलोकेट झाला, आम्ही फक्त वही लावायचो आणि तो अंगठा निघून जायचा. हळूहळू मला हे कळत होतं की नाही, हे वेगळं आहे, तो कोणतरी आहे की जो आपल्या आयुष्यात दखल देतो आहे आणि आपल्याला योग्य मार्गावरती आणण्याचा प्रयत्न करतो आहे. प्रवास सुरूच होता, स्टील पूर्ण विश्वास नव्हता येत होता. घरातले पादुका पूजन करायचे, मी बघत राहायचो, हेडफोन लावायचो कानाला, ओरडायचे कधी कर दू म्हणून, मग त्यांच्या प्रेमापोटी करायचं ते पादुका पूजन. हे सगळं असं सुरूच होतं. बापू हसत असेल त्यावेळेला मे बी. आणि त्यानंतर परत काही दिवसानंतर काय झालं की वडिलांना उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्या उलट्या अशा की त्या थांबतच नव्हत्या. तुमचे वेगवेगळे डॉक्टर्स झाले, सायकॅट्रिक झाले. सायकॅट्रिक म्हणे की हिस्टॉरिकल नाही आहे, कारण की त्यांना मुळात कळतच नाही, त्यामुळे ते मुद्दामून उलट्या नाहीत काढणार. गॅस्ट्रोइंटेस्टिनॉलॉजिस्टला दाखवलं तर ते पोटविकार रोग तज्ज्ञ, तर ते म्हटले की आपल्याला एंडोस्कोपी करावी लागेल, सोनोग्राफी तर काहीच आलं नव्हतं, कारण समजत नव्हतं, उलट्या होत होत्या. त्या व्यक्तीचं म्हणजे आमच्या वडिलांचं वजन साधारणतः 60-62 48-40 आलं होतं. ते काही जरी खाल्लं तरी उलट्या वाटे ते बाहेर पडत होतं. ते पडत असताना मग परत पुन्हा तोच प्रवास, आधीच्या आजाराचा वेगळा आणि आता ह्या आजाराचा, की ज्याचं निदानच होत नव्हतं. मग त्यांना जनरल ॲनेस्थेशिया देऊन त्यांचं एंडोस्कोपी केला. एंडोस्कोपी केल्यानंतर एंडोस्कोपीचे रिपोर्ट देखील नॉर्मल आले की कारण काय उलट्यांचं काहीच कळेना. मग अशी परिस्थिती झाली की ते भ्यायला लागले खायलासुद्धा, म्हणजे काही दिलं तरी खात नव्हती. इवन दूध जरी दिलं ना तरी दुधात शाही असेल की ते उलटी करायचे.
पाणी पीत नव्हते आणि साधारणतः 2-3 महिने हे असेच गेले की ज्यामध्ये त्यांनी काहीच खाल्लं नाही, काहीच खाल्लं नाही, फक्त पाणी प्यायचे, कधीतरी सफरचंदाचा तुकडा खायचे आणि अशावरती त्यांचं वजन तर कमी होत होतं, निदान होत नव्हतं. मग ह्या सगळ्यामध्ये गुरुपौर्णिमा आली. गुरुपौर्णिमेला आमच्या इकडे सिद्धार्थ मंगल कार्यालयामध्ये आमच्या केंद्राने एक मोठा कार्यक्रम घेतला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये मला आणि माझ्या मिसेसना बापूंचं मेन पादुकांचं पूजन आणि सगळ्याला त्यांनी इन्व्हाइट केलं होतं की तुम्ही घ्या पादुका पूजन म्हणून. मग मीही म्हटलं की ठीक आहे चला घेऊयात, एवढे सगळे लोक सांगताय. तर मग मी आणि माझ्या बायकोनी ते पादुका पूजन घेतलं. 108 लोक त्या पादुका पूजनाला होती, 108 लोकांनी पण त्या दिवशी पादुका पूजन केलं होतं आणि त्या दिवशी मग प्रसाद केला होता. त्यामध्ये भात होता, पापड होतं आणि कुर्मा वगैरे असे सगळे पदार्थ होते आणि तो प्रसाद बापूंना ठेवला होता आणि राजसिंह परत म्हणाले की तुमचे वडील काहीच खात नाही आहेत ना, हा प्रसाद देऊन बघा, ते खातील. मी म्हणे नाही होते, म्हणजे साधा पांढरा भात खात नाहीत, घाबरतात उलटी होईल म्हणून आणि ते तिकडे लक्षसुद्धा देत नाहीत. नाही म्हणले न्या तरी हो प्रसाद हा. मग बापूंचा जो प्रसाद होता ना तो आम्ही घेऊन गेलो. घेऊन गेल्यानंतर माझ्या मिसेसनी काय केलं की त्यांच्या रूममध्ये गेली बाबांच्या आणि त्यांच्या बेडवरती ते ताट ठेवलं आणि म्हटले की ह्यातलं काढून घ्यायला दुसरं ताट घेऊन येते. म्हणून तोपर्यंत ती किचनमध्ये गेली तोपर्यंत पप्पांनी त्या ताटातला मसाले भात, आमटी, पापड, शिरा सगळं खाल्लं होतं, सगळं खाल्लं होतं आणि मी पूर्ण चकित झालो की म्हटलं हे कसं शक्य आहे की जो माणूस 3 महिने साधं पाणी पीत नाही आहे, दूध पीत नाही आहे आणि त्यानं एवढं तिखट तेलकट खायचं, म्हणजे माझ्यासाठी तर हे सगळं माझ्या मी आत्तापर्यंत जेवढं काही शिकलो आणि जे वैद्यकीय ज्ञान होतं त्याच्या सगळं पलीकडचं होतं. आणि मग ठीक आहे ते जेवले ह्याचा एक आनंद आणि दुसरी मनात भेटली की आता ज्या उलट्या होतील त्याचं काय करायचं, पण नाही ते सगळं अन्न पचलं, उलट्या त्यानंतर तर झाल्या नाहीत, 2 दिवस उलट्या झाल्या नाहीत. मग परत वाटलं खातील तर नाही, परत तसंच, परत थोड्या दिवसांनी उलट्या सुरू झाल्या. असं होत होतं, निदान लागत नव्हतं, एंडोस्कोपी सगळे रिपोर्ट नॉर्मल होते, वेगवेगळे डॉक्टर करून झाले होते आणि मग वाटलं की आता ह्यांना मुंबईला दादांकडे घेऊन जाऊयात आपण. आणि परिस्थिती अशी होती की नेण्यासारखे ते नव्हतेच मुळात, कारण त्यांना कळत नव्हतं काय आणि उलट्या इतक्या भयानक डिहायड्रेट झाले होते आणि काहीच परिस्थिती खरी नव्हती. मग आम्ही ठरवलं की नाही जायचं आणि बापू ज्यावेळेला येणार आहेत ह्याचं कन्फर्मेशन असेल त्यावेळेला आपण जायचं. 18 मे 2018 किंवा 17 साली ज्यावेळेला बापूंनी मंत्रगजर दिला त्या दिवशी बापू येणार होते हे कन्फर्म होतं. मग आम्ही ठरवलं की जायचं बापूंकडे. त्यावेळेला माझा एक लहान मुलगा होता, मी, माझी आई, मिसेस आणि वडील हे आम्ही 4 जणं कराडमधून रात्रीच्या वेळी निघालो. आमचं असं ठरलं होतं की पुण्यात माझी बहीण असते तिथे थांबायचं, तिला आणि तिच्या 2 मुले लहान हे सगळे घेऊन परत मुंबईला यायचं, सकाळी दादांना दाखवायचा, संध्याकाळी प्रवचन करून मग परत काय असेल ते, परत काय बापू बघेल ते पुढे काय असेल ह्यांना आहे या परिस्थितीत नेऊन बापूंच्या पायावरती घालायचं. पण मग हे सगळं घडलं असताना एक गोष्ट अशी झाली की आम्ही ज्या वेळेला निघालो कराडमधून पहिल्याच वारुंजी पाट्याला पप्पांनी खूप उलट्या केल्या. आई म्हणे अजित अरे अशा परिस्थितीत कसं न्यायचं. मी म्हटलं काय आता जे इकडे कराडमध्ये घडणार आहे ते मुंबईत घडेल, बघू तरी बापू काय करतो आहे बघू तरी. मग आम्ही परत त्या पद्धतीने पप्पांना घेऊन गेलो. पाचवडला उलट्या झाल्या, पुण्याच्या अलीकडे उलट्या झाल्या. मग पुण्याला आम्ही थांबलो, पुण्याला पप्पांनी ताईच्या घरी विश्रांती घेतली. पुण्यातून ज्यावेळेला सकाळी निघतो त्यावेळेला माझी मिसेस मला काय म्हणाली की मुंबईमध्ये एक माझी मैत्रीण आहे आणि त्या मैत्रिणीला मी फोन करून सांगते तिचे मिस्टर आपली पुण्यामध्ये मुंबईमध्ये सोय करतील, कारण की एवढं वातावरण तिथलं आणि वडील ऑलरेडी डिहायड्रेट झालेले. मी तिला म्हटलं की कशाला मुंबईमध्ये लोक एवढी बिझी असतात, आपण नको तसं करायला, आपण स्वतः जाऊयात तिकडे आणि एखादं हॉटेल वगैरे बघू आणि तिथं व्यवस्था करू. मग आम्ही सकाळी निघालो. विशेष म्हणजे सकाळी जात असताना पप्पांना काही उलट्या वगैरे काहीच नाहीत झाल्या. आम्ही तिकडे पोचलो. पोचल्यानंतर दादांना ज्यावेळेला आम्ही क्लिनिकमध्ये दाखवायला गेलो ना त्यावेळेला पप्पांना थोडा त्रास होत होता. मग दादांनी तिथे पहिला नंबर घेतल्यानंतर दादांनी ज्यावेळेला पहिला नंबर घेतला त्यावेळेला मला रडणं आवरलंच नाही, मी दादांसमोरच रडलो. पण दादांनी शब्द दिला की काही नाही होणार, बरे होतील. मग तिकडून आम्ही खाली गुरुक्षेत्रमला दर्शन वगैरे घेतलं, साईनिवासला गेलो.
खूप उन्हाळा होता, पप्पांना जमत नव्हतं, खात तर काहीच नव्हते, इलेक्ट्रॉलचं पाणी दिलं तरी ते चूळ भरत होते. आणि ह्या सगळ्या परिस्थितीत साईनिवासला ज्या वेळेला आम्ही गेलो, मीना वहिनींच्या तुळशी वृंदावनाच्या इथे ज्या वेळेला मी बसलो, पप्पांनी माझ्या डोक्यावरती मांडीवरती डोकं ठेवलं. पप्पांनी पप्पांच्या हृदयाचे ठोके माझ्या हाताला जाणवत होते, एवढे ते डिहायड्रेट झाले होते. आणि मग त्यावेळेला मला असं वाटलं की आता परिस्थिती फार अवघड आहे आणि काय होणार आहे माहीत नाही. आणि मग परत आम्ही तिथून हरिगुरुग्रामला आलो जिथं बापू येणार होते, पण लवकर आलो होतो, 5:30 वाजले होते. बापू तर 8:30-9 येतात, त्यामुळे आता एवढं उशीर करायचं काय. पप्पांना अजिबातच कड धरत नव्हता, उकडत होतं. गाडी ते AC कंटिन्युअसली लावला होता, पण AC पण गाडी नंतर गरम व्हायला लागली. मग असं वाटायला लागलं की हॉटेल तर मिळेल ना त्या दरम्यान, की मैत्रिणीच्या मिस्टरांना सांगितलं असतं तर बरं झालं असतं. मग परत विचार आला आणि तिला विचारला, अरे तू करतेस का फोन त्या मैत्रिणीला की तिच्या मिस्टर मदत करतील आपल्याला, तर ती म्हणे की माझा फोन स्विच ऑफ झाला आहे. परत प्रश्न आला की आता काय करायचं. पण बापूंचं पुन्हा कृपदृष्टी बघा कशी, एवढ्या त्या मुंबईत एवढ्या गर्दीत ती व्यक्ती आम्हाला समोर गाठ पडावी, आणि गाठ पडल्यानंतर त्या व्यक्तीने आम्हाला मग ओळख निघाल्यानंतर सांगितल्यानंतर ती व्यक्ती आम्हाला कुर्ल्याला त्यांच्या गावची एक रूम आहे तिकडे घेऊन गेली. तिकडे जसे आम्ही गेलो आणि त्या रूमचं लॉक ओपन केलं तर समोर मोठाच्या मोठा बापूंचा फोटो होता. म्हणजे बापू ऑलरेडी तिथं आमची वाट बघत बसला होता. मग तिकडे गेल्यानंतर पप्पांनी परत त्या फोटोच्या खाली झोपले. लहान मुलं होती, त्यांचं सगळं दूध वगैरे होतं, त्या सगळ्या गोष्टी झाल्या, आम्ही सगळे फ्रेश झालो. झाल्यानंतर 7:30 त्या दिवशी बापू आले. आल्यावर आम्हाला तिकडून फोन आला की बापू आलेत, काय कराड केंद्राचे काही लोक आले होते, त्यांनी फोन केला की तुम्ही या. मग आम्ही आलो. आल्यानंतर सगळे गेट बंद होते. त्यानंतर आम्ही रिक्वेस्ट केली की आम्ही कराडवरून आलो, आमच्याबरोबर पेशंट आहे, तर मग आम्हाला आतमध्ये घेतलं. पण पप्पांना त्या परिस्थितीत काहीच कळत नव्हतं. पप्पा आत आले, सगळे लोक पुढे स्टेजकडे तोंड करून बसले होते, पप्पा उलटे बसले, त्यांनी माझ्याकडे तोंड केलं. मला फार वाईट वाटत होतं की ही सगळी परिस्थिती, की आज आपल्याला सगळं कळत आहे पण त्यांना काहीच नाही कळत आहे. पण त्या गर्दीत परत ज्या वेळेला दर्शनाला सुरुवात होणार होती, कोणतरी एक व्यक्ती आली, म्हटली की पुढे चला म्हणून. पुढे गेलो तर पप्पांना चेअरवरती बसायला जागा मिळाली. तिथे जागा मिळाल्यानंतर परत त्या ठिकाणी आणखीन एक व्यक्ती आली. आता ही व्यक्ती म्हणजे कोण, तर तो बापूच होता. ती व्यक्ती आली, ती म्हणे पुढे चला, वरती जाऊयात. मग वरती गेलो तर जिथे साऊंडची सिस्टीम लोक बसतात हरिगुरुग्रामला, तिथं एका व्यक्तीने आम्हाला बसायला जागा दिली. आणि विश्वास पटणार नाही, त्या दिवशी एवढी गर्दी असताना आमचं दर्शन फक्त पहिल्या 10 लोकांमध्ये झालं. पहिल्या 10 लोकांमध्ये अक्षरशः तिथं जे श्रद्धावान होते सेवेसाठी, त्यांनी रोप वर करून आम्हाला पुढे सोडलं. आणि ज्या वेळेला दर्शन मी घेत होतो ना, त्यावेळेला मी बापूंकडे बघितलं आणि वडिलांकडे फक्त हात दाखवला. आणि बापूंनी काय केलं असेल माहीत आहे का, शांतपणे डोळे मिचकवले आणि फक्त असं केलं, जणू त्याला सगळं माहिती, हा प्रवास सगळं माहिती त्याला. आणि त्यानं त्यावेळेला जे आशीर्वाद दिले आणि तिकडून जे आम्ही निघालो, टिल डेट आज ह्या गोष्टीला 4 वर्ष झाली, पप्पांची कसलीही उलटी झालेली नाही आहे. आणि त्यांचा प्रवास एवढा सुखर केला आहे बापूंनी की मी सांगू शकत नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये हळूहळू मनपरिवर्तन, मतपरिवर्तन बापूंनी कसं घडवून आणलं, म्हणजे खरंच अंबज्ञ. आणि शेवटी एवढंच सांगेन, तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम, देह प्रपंचाचा दास सुखे करो काम, सुखे करो क्राम. हरिओम श्रीराम अंबद्य नाथ संहिता.